भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत भुलाभाई देसाई यांच्याविषयी. आज स्वातंत्र्य सैनिक आणि प्रसिद्ध वकील भुलाभाई देसाई यांची जयंती आहे. दुसऱ्या महायुद्धात देशद्रोहाचा आरोप असलेल्या आझाद हिंद फौजेच्या 3 सैनिकांचा बचाव केल्याबद्दल त्यांचं आवर्जून स्मरण केलं जातं. भुलाभाई देसाई यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1877 रोजी झाला. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अॅनी बेझंट यांच्या ऑल इंडिया होमरूल लीगपासून केली. सुरुवातीला ते भारताच्या संदर्भात ब्रिटिश प्रभावाचे समर्थक होते. मात्र त्यांनी केवळ युरोपियन लोकांच्या सायमन कमिशनला विरोध केला. 1928 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील बारडोली सत्याग्रहानंतर त्यांनी ब्रिटिश सरकारने केलेल्या चौकशीमध्ये गुजरातच्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व केलं. या संघर्षात त्यांना लक्षणीय यश मिळालं. भुलाभाई देसाई यांनी 1930 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये औपचारिकपणे प्रवेश केला. त्यांनी स्वदेशी सभा स्थापन केली आणि 80 कापड गिरण्यांना त्यात सामील व्हायला प्रवृत्त केलं. भारतीय कंपन्यांनी परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकणे हा त्यांचा उद्देश होता. ब्रिटिशांनी स्वदेशी सभेला बेकायदेशीर घोषित केलं आणि भुलाभाई यांच्या या कार्यामुळे त्यांना 1932 मध्ये अटक करण्यात आली. जेव्हा काँग्रेस कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या म्हणण्यानुसार भुलाभाई यांचा कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला. नोव्हेंबर 1934 मध्ये भुलाभाई देसाई यांची गुजरातमधून केंद्रीय विधानसभेवर निवड झाली. भुलाभाईंनी दुसऱ्या महायुद्धात भारत आणि भारतीय सैन्याचा मनमानीपणे सामील करायला विरोध केला आणि 19 नोव्हेंबर 1940 रोजी सभागृहात केलेल्या भाषणात ते म्हणाले की युद्ध भारतीय असल्याशिवाय भारताचे समर्थन मिळणे अशक्य आहे. त्यांनी महात्मा गांधींच्या सत्याग्रह चळवळीत भाग घेतला आणि 10 डिसेंबर रोजी त्यांना भारत संरक्षण अधिनियमाअंतर्गत अटक करण्यात आली आणि येरवडा मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आलं. सप्टेंबर 1941 मध्ये प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून देसाई यांची तुरुंगातून सुटका झाली आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते भारत छोडो आंदोलनात सहभागी होऊ शकले नाहीत. 1942 च्या चळवळीदरम्यान ज्यांना इंग्रज अटक करू शकले नाहीत अशा काही राष्ट्रीय नेत्यांपैकी ते एक होते. त्या काळात देसाई यांनी स्वतंत्र भारतात हिंदू आणि मुस्लिमांच्या संयुक्त निवडीसाठी लियाकत अली खान यांच्याशी बोलणी सुरू केली. मात्र ती चर्चा अयशस्वी ठरली. 1945 मध्ये जेव्हा आझाद हिंद फौजेच्या शाहनवाज खान, प्रेमकुमार सहगल आणि गुरबख्श सिंग ढिल्लन या 3 अधिकाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 17 वकिलांचा समावेश असलेली संरक्षण समिती स्थापन केली. या 3 अधिकाऱ्यांच्या बचावासाठीच्या समितीचं नेतृत्व भुलाभाई करत होते. आपल्या खराब तब्येतीची पर्वा न करता देसाईंनी आझाद हिंद फौजेच्या अधिकाऱ्यांच्या बचावासाठी जोरदार युक्तिवाद केला. मात्र ब्रिटिश न्यायाधीशांनी 3 दोषी मानलं आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नंतर भारत सरकारने त्यांची सुटका केली. त्यांची तब्येत खालावत असतानाही भुलाभाई देसाई स्वातंत्र्य लढ्यासाठी आणि राष्ट्रवादी आदर्शांशी आयुष्यभर कटिबद्ध राहिले. भुलाभाई देसाई यांच्या मातृभूमीवरील प्रेमाबद्दल आणि अतूट प्रेमाला शतशत नमन.